जीएसटी असेल केंद्रीय तपास यंत्रणांच्या संदर्भात देवेंद्रजींनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका केलेलीच आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे इन्कम टॅक्सच्या धाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा प्रश्न किंवा समस्या नाही, हा काही नेते व कुटुंबियांचा विषय आहे, परंतु जणी महाराष्ट्राचा प्रश्न असल्यासारखं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या विकासावर व सरकारच्या कामगिरीवर कुठल्याही प्रकारचं भाष्य होत नाही, परंतु केवळ केंद्र राज्य वाद निर्माण करत भारतीय जनता पार्टीवर टीका करत भावनेच्या आधारे सरकार टिकवण्याचाच फक्त अशा वक्तव्यांमागे हेतू आहे आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावरही तोच सन्मान महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आहे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी या ठिकाणी दाखवून दिलंय आणि त्याचाच त्रास या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारला होतोय. आजही महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते म्हणून देवेंद्रजींना मान्यता आहे आणि तोच खरा पोटशूळ आज महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणच्या नेत्यांच्या मनामध्ये दिसतोय. मला वाटतं तेच विषय पुन्हा त्या ठिकाणी उगाळले जाताना दिसतंय. जीएसटीच्या बाबतीत असेल, केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीत असेल, देवेंद्रजी अनेकदा आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. मला वाटतं जेव्हा पवारसाहेब सांगतात की अशा प्रकारचं केंद्राचं वागणं कधीही नव्हतं, मला वाटतं अशा प्रकारचा केंद्र आणि वाद सुद्धा कधीच या देशामध्ये एवढ्या टोकाचे वाद विवाद संशय एकमेकांविषयी निर्माण झाले नव्हते. कुठलाही विषय झाला की केंद्रावर ढकलायचा, केंद्र आणि राज्य सरकार वाद, राज्यपाल आणि राज्य सरकार वाद. मला वाटतं अशा प्रकारे केंद्राशी केवळ समन्वय साधत त्या ठिकाणी विकास निधी आणि कामं त्या ठिकाणी होऊ शकतात. मला वाटतं ज्या विषयावर वक्तव्य करायला पाहिजे त्याच्यावर होत नाही. 1050 कोटीच्या संदर्भात धाडीतील संदर्भावर कुठल्याही प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी येत नाही आणि धाडी तपास यंत्रणांचं जे काही चाललंय याच्याशी सर्वसामान्य माणसाला काही देणं घेणं नाही. हे कुठल्या व्यक्तिगत नेत्याचं कुटुंबियांचे विषय आहेत, परंतु त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचंच त्या ठिकाणी म्हणणं आहे, दुखणं आहे, असं म्हणण्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अर्थ नाही. मला वाटतं तेच विषय पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उगाळण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या विकासावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये अडचणी आहेत त्यावर भविष्यातल्या उपाययोजना आणि काय चाललंय यावर भाष्य न करता केवळ राजकीय अभिनिवेशातून द्वेषाचं राजकारण दिवसेंदिवस कसं त्या ठिकाणी वाढेल आणि आपली सत्ता अबाधित राहील याचाच प्रयत्न या ठिकाणी अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दिसून येतो.